युवा नेता महेश कुलकर्णी ने मनाया सादगी भरा बर्थडे, शुभचिंतकों और समर्थकों ने दी लाखों शुभकामनाएं। तुर्बे क्षेत्र के शिवसेना युवा नेता महेश कुलकर्णी ने आज शुभचिंतकों और समर्थकों के बीच अपना जन्मदिन मनाया। इस अवसर पर तुर्बे नाका और बोनसरी के शिवसेना शाखाओं में महेश कुलकर्णी ने केक काटा और सबकी शुभकामनाएं स्वीकार की। इस दौरान बड़ी संख्या में युवा सेना कार्यकर्ता और समर्थक मौजूद थे। तुर्बे के विभाग प्रमुख तैयब पटेल, शाखा प्रमुख महेश हलवाई और उप शहर प्रमुख अनिल पाटिल ने युवा नेता महेश कुलकर्णी के कार्यों की सराहना की और उन्हें शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी की तरह जनसेवा को प्रमुखता देते हुए आगे बढ़ने की शुभकामनाएं दी। शिवसेनेचे नवी मुंबईचे लोकनेते आदरणीय सुरेशजी कुलकर्णी साहेब यांचे चिरंजीव महेशजी कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे आज आणि यांना वाढदिवसानिमित्त आबाळ सारख्या निळ्या शुभेच्छा देतो मी आणि आई एकविरीला चरणी प्रार्थना करतो की यांना उदंड आयुष्य लाभू दे। ज्या वडिलांचा जो वारसा आहे हा वारसा नवी मुंबईमध्ये चालवावा आणि गोरगरिबांना अशीच जसे वडिलांनी आज अशा खुल्या मनाने खुल्या हृदयाने खुल्या याच्याने मदत करत आलेले त्याप्रमाणे महेशजी कुलकर्णींना देखील हीच विनंती आहे की यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे असाच चालवावा हीच आई एकविचारणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच एक त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महेशजी कुलकर्णी यांनी युवकांना मार्गदर्शन केलेलं आहे, युवक मेळावा भरवला मार्गदर्शनाचं। त्या युवक मेळाव्यामध्ये कुलकर्णी महेश कुलकर्णी यांनी युवकांचं मन जिंकून युवकांना पुढे कसे घेऊन यायचं, कसा कामधंदा देणार, कुठे रोजगार संपवायचा, रोजगार राहिली नाही पाहिजे, लोकांना रोजगार दिला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी महेश कुलकर्णी यांना युवकांच्या आशास्थान म्हणून आज नवी मुंबईमध्ये ओळखलं जातं आणि त्यांचं कार्यस्थान हे आदरणीय आमचे नेते सुरेशजी कुलकर्णी साहेब आहेत आणि त्यांना एकच आहे की त्याने कुलकर्णी साहेबासारखं काम करावं। सुरेशजी कुलकर्णी साहेबांसारखं आज नवी मुंबईत नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की फक्त सुरेश कुलकर्णी झाला सुरेश कुलकर्णी का असं महेश कुलकर्णी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे हीच आमची शुभेच्छा आहे। मी तयब पटेल शिवसेना उभाकडून तुर्ब्यातून आज आमच्या शाखेमध्ये साजरा करत आहे महेश कुलकर्णी साहेबांचा वाढदिवस। आज या ठिकाणी यांचा वाढदिवस आज आम्ही मोठ्या प्रमाणात युवा जनरेशनच्या मार्गदर्शनामुळे आम्ही वाढदिवस साजरा करत आहे आणि आज महेश कुलकर्णी साहेब नवी मुंबईमध्ये चांगल्या वतीने त्यांचं नाव युवा जनरेशनमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यात मी महेश कुलकर्णी साहेबांना शुभेच्छा देत आहे की त्यांनी ह्या येणाऱ्या काळामध्ये अजून मोठ्या प्रमाणात युवा पुरांना सोबत घेऊन अजून त्यांची वाटचाल चांगली राहावं हीच शुभेच्छा देवाशिवाने प्रार्थना करतो आणि पुढच्या वेळेस नगरसेवक म्हणून भावी नगरसेवक म्हणून आपले महानगरपालिकेमध्ये ते बसले पाहिजे। नमस्कार, मी महेश हलवाई शिवसेना शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 71 तुर्बे। मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या पूर्ण विभागातर्फे महेशभाई कुलकर्णी यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो। येत्या काळामध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून यावे आणि त्यांची वाटचाल चांगली राहावे आणि लोकांचं जीवन नेतृत्वामध्ये त्यांचं जसं वर्चस्व वाढत चाललं आहे त्या हिशोबाने ते पुढच्या काळात आमदार देखील होऊ शकतात। त्या हिशोबाने मी माझ्या पूर्ण तुर्बे विभागाच्या वतीने त्यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस अवसर पर तमाम शिव सैनिकों, युवा कार्यकर्ताओं और समर्थकों को उनकी शुभकामना के लिए आभार जताते हुए युवा नेता महेश कुलकर्णी ने कहा कि मेरा लक्ष्य तुर्बे परिक्षेत्र के युवाओं को संसाधन और सम्मान दिलाकर आगे बढ़ाना है ताकि स्लम इलाके के युवा भी सक्षम बनकर नौकरी या रोजगार पा सकें। उन्होंने कहा कि जब तक यह लक्ष्य पूरा नहीं हो जाता तब तक तुर्बे परिक्षेत्र में प्रशिक्षण और सहायता अभियान जारी रहेगा। मैं अपने जितना युवा मित्र है, जितने युवा सेना के तरफ से मुझे जितनी शुभकामनाएं मेरे जन्मदिन के अवसर पर आई है, मैं सबका शुक्रिया करना चाहता हूँ। मुझे असंख्य काफ़ी मात्रा में मुझे सोशल मीडिया थ्रू, कॉल थ्रू और काफ़ी लोग मुझे मिलके भी मुझे काफ़ी शुभेच्छा उन्होंने दिया है, तो इसलिए मैं सबका आभार मानता हूँ और मैं सभी के प्रति सबका काम, सबको साथ में लेते हुए ये काम करना चाहता हूँ। आगे मेरी जितनी भी काम वगैरह कुछ भी हो तो मैं सबको साथ में लेके चलना चाहता हूँ। युवाओं के लिए प्लानिंग अभी ऐसा है कि जैसे मैंने पिछले बार में इंटरव्यू में कहा था कि हमने जो मेलावा लिया था, युवा मेलावा, उसमें कहा था जो काफ़ी सारे युवा यहाँ पर पढ़े लिखे हैं, ग्रेजुएट है, MBAs है, काफ़ी कुछ मतलब काफ़ी कंपनीज में अप्रोच करना चाहते हैं बट उनका जो
एबिलिटीज़ है कहीं ना कहीं पूरी तरीके से पॉलिश हुआ नहीं है, तो उस तरीके से मैं उनका स्किल डेवलपमेंट वगैरह सब कुछ करते हुए मैं अपने एरिया या अपने नवी मुंबई या कितने भी जो लोग काफ़ी वो मुकाम तक नहीं पहुंच पाते, मैं बस उन्हें एक दिशा दिखाना चाहता हूँ और उन्हें उस चीज़ के लिए ट्रेन करना चाहता हूँ। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।